पंढरपूर येथील उत्पात समाजाच्या वतीने लावणी महोत्सवाला प्रारंभ। पंढरपूर येथील उत्पात समाजाच्या वतीने लावणी महोत्सवाचा प्रारंभ झाला। होळी ते रंगपंचमी असा 7 दिवसांचा लावणी महोत्सव परंपरेने चालत आला आहे। विशेष म्हणजे भक्तिपर पुरुषांच्या बैठकीच्या लावण्यांचे गायन हे उत्पादांच्या लावणी महोत्सवात होत असते। यामध्ये उत्तर पेशवेकालीन लावणीचा परंपरा आहे। साधारणपणे 5 पिढ्यापासून लावणीचे गायन उत्पात मंडळी यांच्याकडून होत आहे। रुक्मिणी मातेचे वंश परंपरागत पुजारी असून देखील उत्पात मंडळी यांच्याकडे भक्तिपर लावण्यांची परंपरा आहे। सध्या मनोहर उर्फ छबुराव उत्पात, अनिल उत्पात, श्याम उत्पात, प्रसाद उत्पात, कन्हैया उत्पात आदी मंडळी यांच्याकडून लावण्यांचे गायन होते आहे। आज आपल्या 135 वर्षाच्या परंपरेचं खरं म्हणजे तिसऱ्या पिढीतला हा कार्यक्रम आज या ठिकाणी मी मनोहर उत्पात लावणी गाण्याचा प्रयत्न करतो। ही तिसरी पिढी माझी। तर या ठिकाणी आज आमचे सहकारी पहिल्यांदा दादबा उत्पात, ज्ञानबा उत्पात, नंतर ज्ञानबा उत्पात, नंतर आता ही जी पिढी आहे ही तिसरी पिढी आहे। ह्या तिसरी पिढीचं ज्यांनी चालून दिलेले घालून दिलेले आहे त्या पद्धतीनं हे ही परंपरा चालू ठेवायची। या लावणीचे प्रकार असे एकूण लावण्या आहेत, लावणीचे प्रकारच 6 आहेत। या लावणीच्या प्रकारामध्ये बैठकीची लावणी, शृंगारिक लावणी, संभोगाची लावणी, छक्कड पद्धतीची लावणी, बालेघाटी लावणी आणि आध्यात्मिक लावणी। या लावणीच्या प्रकार हे जे कार्यक्रम आहेत हे होळी ते रंगपंचमी या 6-7 दिवसाच्या या प्रोग्राममध्ये ह्या सर्व प्रकारच्या लावण्या या ठिकाणी सादर केल्या जातात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर।